मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे त्यासाठी सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं बोलणं आहे की फॉर्म भरण्यासाठी खूपच अजून वेळ आहे आणि मुदत शंभर टक्के वाढणार आहे बऱ्याच उमेदवारांचे असे म्हणणे आहे तर दुसरी शंका म्हणजे एकच फॉर्म भरता येतो एकच फॉर्म भरता येतो म्हणजे अशा तीन प्रवर्गातील तुम्ही तीन फॉर्म भरू शकता एक आहे जिल्हा पोलीस लोहमार्ग पोलीसचा तुम्ही वेगळा फॉर्म भरू शकत नाही जर तुम्ही जिल्हा पोलीसचा फॉर्म भरला तर लोहमार्गाचा भरता येणार नाही आणि लोहमार्गाचा भरला तर जिल्हा पोलीसचा भरता येणार नाही हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे खुल्या प्रवर्गाच्या जागा ज्या खुल्या प्रवर्गाच्या जागा आहे आणि सोबतच तुमच्या कॅटेगरीच्या जागा आहेत दोन्ही जागा बघूनच चांगल्या प्रकारे तुमच्या जागा नीट बघूनच तुमच्या कॅटेगरीचा तरच फॉर्म तुम्ही अप्लाय करायचा आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं एक बोलणं आहे की शंभर टक्के फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढणार आहे तर याच्यावरती शंभर टक्के कोणीच सांगू शकत नाही की मुदत वाढणार आहे की नाही तरी देखील मुदत वाढणार आहे अशी शंका तर सर्वांनाच अपेक्षा तर शंभर टक्के आहे जर वाढूच शकते तर मुदत वाढणारच आहे अपेक्षा सर्वांनाच आहे मुदत शंभर टक्के वाढवू शकते परंतु जर समजा मुदत वाढली नाही आज तारीख आहे समजा एकवीस तारीख आहे एकवीस तारखेच्या आत पंचवीस तारखेच्या आतमध्ये तुम्हाला सर्वांना फॉर्म भरायचा आहे जर तुम्हाला या ठिकाणी पंचवीस तारखेच्या पुढे जर तुम्ही गेलात तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी घाई करणार आहे आणि वेबसाईट नंतर जॅम करणार आहे इरर येऊ शकतो त्यासाठी लवकरात लवकर पंचवीस तारखेच्या आतच तुम्ही सर्वांनी फॉर्म भरायचा आहे जर मुदत वाढली तर या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही पंचवीस तारखेच्या आत फॉर्म भरला नाही नंतर वेबसाईटवर जर ट्राफिक आला तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला चलन अटकेल या ठिकाणी प्रोसेस फास्ट होणार नाही त्यासाठी पंचवीस तास तारखेच्या आत तुम्ही फॉर्म भरायचा आहे समजा मुदत वाढली तर तुम्ही आणि मुदत दुसरा पॉईंट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांची बोलणे आहे की पुण्याला आंदोलन चालू आहे मुंबईला आंदोलन चालू आहे नागपूरला धुळेला अशा बऱ्याच ठिकाणी आवेदन देण्यात आलेली आहे की तुम्ही डबल फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी जर तसे निवेदन आले नवीन परिपत्रक काढण्यात आले तर तुम्ही डबल फॉर्म भरू शकता तर तुम्ही आज समजा आधी पुण्याला भरलेला आहे तर तुम्ही युजर आय डी पासवर्ड टाकून पुन्हा तुम एक जिल्ह्याचा फॉर्म दोन जिल्ह्यांचा फॉर्म ॲड करू शकता आता सध्या तुम्ही एकच फॉर्म भरू शकता ज्या जिल्ह्याला भरायचा आहे योग्य त्या जागा बघून तुम्ही फॉर्म भरून द्यायचा आहे पोलीस भरतीची उत्तम तयारी करण्यासाठी आपण पोलीस भरती गुरु ठोकळा या पुस्तकाचा उपयोग करू शकता तर यामध्ये आपल्याला बेस्ट रिव्हिजन करून घेतली जाते त्याचबरोबर सर्व आपल्याला ट्रिक्स सांगितलेले आहे ट्रिकच्या माध्यमाने आपण चांगल्या प्रश्नांचा अभ्यास करू शकता भरतीच्या तयारीसाठी या पुस्तकाची माहिती सांगणं या मागचं कारण हेच की आपल्याला यामध्ये एक नंबर ट्रिक्स बघण्यासाठी मिळतात गुरु ठोकळा महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आपल्याला दिसतो सर्व ट्रिक्स आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे त्यासोबत सर्व विषयांचा अभ्यास आपला कम्प्लीट केलेला आहे आपल्याला सुद्धा हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर आपण कोणत्याही पुस्तक स्टोर जाऊन हे पुस्तक खरेदी करू शकता नाहीतर तर ऑनलाईन प्रकारे आपल्याला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन पुस्तक मागवण्यासाठी लिंक उपलब्ध करून आहे तिथून जाऊन आपण मागवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे आणि फॉर्म भरण्याबद्दल आणि इतर कोणतीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की दिले जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे त्याच्यावरती देखील तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवरती तुम्हाला रिप्लाय दिला जाईल